एरवावी एरवावी, चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे ती. अहिल्याबाई होळकर म्हणजे 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेली कर्तबगार राज्यकर्ती. माळवा प्रांतावर त्यांनी 28 वर्ष राज्य केलं. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी इतिहास कसा घडवला हे सांगणारी ही गोष्ट. गोष्टीचं नाव आहे अहिल्याबाई होळकर. मुळात इंग्रजी गोष्ट आहे अहिल्याबाई होळकर बाय संध्या टाकसाळे. मराठीमध्ये अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे. चित्र काढली आहेत प्रियंकर गुप्ता. हे पुस्तक प्रथम बुक्स प्रकाशनाचं आहे. गोष्ट सांगितली आहे आसावरी दोशी यांनी. आणि अशा अनेक गोष्टींसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता, www.booksthatspeak.com. चला आता वळूया गोष्टीकडे. अचानक भेट 1733. काय छान घोडे आहेत हे, पण इथे कसे आले? वा, आणि तिकडे तर हत्तीसुद्धा आहे. छोटी अहिल्या भान हरपून हत्ती घोडे बघायला लागली. तिचा पाय काही केल्या तिथून निघत नव्हता, पण आता अंधार पडायला लागला होता आणि तिला अजून देवळात जाऊन दिवा लावायचा होता. गडबडीने ती आत गेली, दिव्यात तेल घालून वात लावली. गाभारा त्या प्रकाशाने उजळून गेला. डोळे मिटून तिने देवापुढे हात जोडले. त्यावेळी तिच्या या शांत लोभस रूपाकडेच मल्हारराव बघत होते याची तिला काय कल्पना. मल्हारराव म्हणजे पराक्रमी आणि शूर सुभेदार मल्हारराव होळकर, मराठा साम्राज्यातल्या माळवा प्रांतातले. ते निघाले होते पुण्याला. वाटेत महाराष्ट्रातल्या चौंडी या गावी त्यांचा मुक्काम पडला होता. आणि जे हत्ती घोडे अहिल्याने बघितले होते ते सारे त्यांचेच तर होते. मल्हाररावांना वाटलं ही मुलगी इतरांपेक्षा वेगळी आहे. आपला मुलगा खंडेराव याच्यासाठी हीच मुलगी बायको म्हणून शोभे. त्या काळात लवकर लग्न होत असत ना. होळकरांची सून अहिल्या ही गावचे पाटील माणकोजी शिंदे यांची मुलगी, एका साध्या मेंढपाळ कुटुंबातली. त्या काळात मुलींना शिकवत नसत. बाईने फक्त घर संसार आणि कुटुंब बघावं अशी त्या काळी रीत होती. पण अहिल्याबाईच्या वडिलांचे विचार वेगळे होते. त्यांनी अहिल्येला लिहायला वाचायला शिकवलं होतं. काही दिवसातच अहिल्या माळव्यातल्या होळकरांची सून म्हणून इंदौरला आली आणि पुढे तिने इतिहासच घडवला. ती राणी झाली, अगदी खरी खुरी राज्यकर्ती. अहिल्याबाई कोण होत्या? मराठा साम्राज्यातल्या माळवा प्रांतावर महाराणी अहिल्याबाईंनी 300 वर्षांपूर्वी राज्य केलं. तब्बल 28 वर्ष त्यांनी राज्यकारभार सांभाळला. विशेष म्हणजे अत्यंत न्यायी आणि कर्तबगार राज्यकर्ती म्हणून त्यांची राजवट गाजली सन 1767 ते 1795. हा काळ 18व्या शतकातला. पुण्याच्या पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याची भरभराट त्या काळात झाली होती. आताच्या तमिळनाडूमधील तंजावूरपासून ते पाकिस्तानमधल्या पेशावरपर्यंत मराठ्यांच्या पराक्रमाचे झेंडे फडकत होते. मराठ्यांना उत्तरेकडे यश मिळवून देण्यात ग्वाल्हेरचे शिंदे आणि इंदूरचे होळकर यांचा फार मोठा वाटा होता. मल्हारराव होळकर शूर आणि कर्तबगार होते. मध्य भारतातल्या माळवा प्रांताचे पहिले मराठा सुभेदार म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्यानंतर अहिल्याबाईंनी माळव्याचा कारभार बघितला. अहिल्याबाईंनी प्रजेला प्रेमाने सांभाळणं, बराच दानधर्मही केला. उद्ध्वस्त झालेली देवळं पुन्हा उभारली आणि घाट बांधले. त्यामुळे त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई असंही म्हणत. त्यांनी एवढंच जरी केलं असतं तरी इतिहासात त्यांची नोंद नक्कीच झाली असती. मात्र त्यांच्या कर्तृत्वाची झेप खूप मोठी होती. संकटांची मालिका 1754. अहिल्याबाईंचं आयुष्य शांत संथ कधीच नव्हतं. हादरवून टाकणाऱ्या घटनाच एका पाठोपाठ एक घडत होत्या. त्या फक्त 29 वर्षांच्या होत्या तेव्हाची घटना. राजस्थानातल्या कुंभेरी किल्ल्याला मराठ्यांनी वेढा घातलेला होता. त्यावेळी तो किल्ला राजपुतांच्या ताब्यात होता. लढाईची धुमश्चक्री चालू होती. अहिल्याबाईंचे पती खंडेराव बेसावध होते. तेवढ्यात
तोफेचा एक गोळा सणसणत आला आणि तो लागून खंडेराव कोसळले. त्यांचा मृत्यू म्हणजे कुटुंबावर मोठाच आघात होता. त्या काळातली एक दुष्ट प्रथा माहिती आहे तुम्हाला? पती मरण पावल्यावर पत्नीने त्याच्या जळत्या चितेत उडी घ्यायची आणि सती जायचं, म्हणजे जिवंत असतानाच स्वतःला जाळून घ्यायचं. कारण पती जिवंत नसेल तर पत्नीनेही जगायचं नाही, अशी चुकीची प्रथा होती त्या काळी. भारतामध्ये आता सती प्रथेला बंदी आहे. अहिल्याबाई ही सती जायला निघाल्या. त्या काळात पुरुष एकापेक्षा अधिक लग्न करत. खंडेराव यांनाही 3 बायका होत्या. इतर दोघी सती गेल्या, पण त्यांचे सासरे मल्हारराव यांनी अहिल्याबाईंना अडवलं अगदी शेवटच्या क्षणी. त्यांना सती जाऊ दिलं नाही. दुःखाने व्याकुळ होत ते म्हणाले, माझा एकुलता एक मुलगा लढाईत मारला गेलाय, आता तू या चितेत उडी घेऊ नकोस ग. तू ही सोडून गेलीस तर आम्ही कुणाकडे बघायचं? आता तूच मला मुलासारखी आहेस. मल्हाररावांच्या सगळ्या अपेक्षा आता अहिल्याबाईंवर एकवटल्या होत्या. आपल्या मुलापेक्षाही सून कर्तृत्ववान आहे हे त्यांना ठाऊक होतं. धडाकेबाज. त्यानंतर मल्हारराव लढायला मोहिमांवर जायचे आणि माळव्याचा राज्यकारभार अहिल्याबाई बघायच्या. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात तरबेज केलं. दूर मोहिमांवर असतानाही त्यांनी राज्यकारभारासंबंधी अहिल्याबाईंना अनेक पत्र लिहिली. त्या काळी लढाईच्या वेळी कुटुंब सोबत घेऊन जायची पद्धत होती. आपले पती आणि सासरे यांच्याबरोबर अहिल्याबाई पूर्वी युद्धभूमीवर गेलेल्या होत्या. त्यामुळे मराठ्यांचा गनिमी कावा, त्यातले डावपेच, मुत्सद्देगिरी या गोष्टी त्यांना माहिती होत्या. अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर मल्हाररावांचा केवढा विश्वास होता हे दाखवून देणारी एक घटना बघा. एकदा मोहिमेवर असताना त्यांनी अहिल्याबाईंना निरोप पाठवला, ग्वाल्हेरला जाऊन दारूगोळ्याचा कारखाना लावावा, तोफखाना सज्ज ठेवावा. असा दारूगोळा तयार करण्याचा कारखानाच उभा करायचा ही गोष्ट सोपी थोडीच होती, पण ती अहिल्याबाईंनी साध्य केली. हे काम करण्यासाठी शेकडो माणसं हवी होती. तोफा वाहून नेण्यासाठी 100-150 बैल लागणार होते. अहिल्याबाईंना माणसांची अचूक निवड करता यायची, त्यामुळेच हे अवघड काम वेगाने सुरू झालं. गौरवपूर्ण उल्लेख. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात पंडित नेहरू यांनी अहिल्याबाईंचा उल्लेख गौरवाने केला आहे. त्यांनी म्हटलं आहे, 30 वर्षांचा अहिल्याबाईंचा कारभार आख्यायिका ठरावा इतका आदर्श होता. त्या उत्तम प्रशासक आणि संघटक होत्या. अत्यंत आदरणीय व्यक्ती म्हणून लोक त्यांच्याकडे बघत. त्यांच्या मृत्यूनंतर लोकांनी त्यांना संतांच्या बरोबरीचं स्थान दिलं. जॉन के या ब्रिटिश इतिहासकाराने त्यांना फिलॉसॉफर क्वीन म्हणजेच तत्वचिंतक राणी असं म्हटलं आहे. जॉन माल्कम हे मध्य भारतातले ब्रिटिश अधिकारी तर अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाने दिपूनच गेलेले होते. अहिल्याबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या काही आठवणी जमा करत असताना त्यांच्या लक्षात आलं की माळव्याचे लोक त्यांना देवी याच रूपात बघतात. त्यांनी लिहिलं आहे, आतापर्यंत झालेल्या राज्यकर्त्यांमध्ये सर्वात सात्विक आणि आदर्श कोण असेल तर ही राणी. आता सुभेदार कोण होणार? खंडेराव गेल्यानंतर 15 वर्षांनी मल्हाररावांचा म्हणजे अहिल्याबाईंच्या सासऱ्यांचा मृत्यू झाला. पुण्याच्या पेशव्यांनी मग वारस म्हणून अहिल्याबाईंच्या मुलाला म्हणजे मालोजी याला सुभेदार केलं. तो 21 वर्षांचा होता, मात्र दैनंदिन राज्यकारभार अहिल्याबाईच सांभाळायच्या. दुर्दैवाने फक्त 9 महिने हा मुलगा सुभेदार म्हणून राहिला. मानसिकदृष्ट्या तो अस्थिर होता. या अवस्थेतच गावातल्या एका विणकराचा त्याच्या हातून मृत्यू झाला. अहिल्याबाई एवढ्या न्यायनिष्ठुर होत्या की त्यांनी या प्रकाराचीही निष्पक्षपणे चौकशी केली. त्यात त्या विणकराचा काही दोष नव्हता हे समोर आलं. मालोजीला खूप अपराधी वाटू लागलं. त्याची मानसिक अवस्था इतकी वाईट झाली की त्यातच त्याचा मृत्यू झाला. झळझळीत कर्तृत्व. मालोजीचा मृत्यू हा अतिशय अवघड आणि राज्याची विलक्षण कसोटी बघणारा प्रसंग होता. मुलगा असतानाही अहिल्याबाईच कारभार बघत असल्या तरी कागदोपत्री सुभेदार म्हणून नाव मालोजीचंच होतं. बायकांकडे पूर्ण सुभेदारी देणं त्या काळात मान्य नव्हतं. म्हणजे आता सत्ता जाऊ शकत होती, राज्य बळकावायला अनेक टपलेले होते. शिवाय एकटी बाई काय करणार असंच विरोधकांना वाटत होतं. त्यापैकी एक म्हणजे अहिल्याबाईंचे दिवाण गंगोबा तात्या.
त्यांनी एक दुष्ट कट रचला. त्यासाठी त्यांनी राघोबादादा पेशवे यांना पुण्याहून महेश्वरला बोलावलं. हे राघोबादादा तुम्हाला माहिती आहेत का? माधवराव पेशवे यांचे ते काका. कटकारस्थानी म्हणून खूप प्रसिद्ध. पेशवाई मिळाली नाही म्हणून ते नाखुश होते. राघोबादादांनी गुपचूप महेश्वरला यायचं आणि माळव्याचा कारभार हातात घ्यायचा असा गंगोबा तात्यांचा डाव होता. मात्र गुप्तपणे माहिती काढण्याची अहिल्याबाईंची यंत्रणा अत्यंत तगडी होती. त्यांना या कटाचा सुगावा लागला. लगेचच त्यांनी आपल्या सैन्यातले विश्वासू अधिकारी तुकोजी होळकर यांना महेश्वरला बोलावून घेतलं. मग त्यांनी इथला कारभार बघण्याची मला परवानगी द्यावी आणि तुकोजी होळकरांची नेमणूक सैन्याचे प्रमुख म्हणून करावी असं पत्र माधवराव पेशव्यांना पाठवलं. शिवाय मराठा साम्राज्यातले बडे सरदार आपल्या बाजूने राहावेत म्हणून शिंदे भोसले दाभाडे गायकवाड यांना पत्र पाठवली. त्यांच्या फौजा मागवून घेतल्या. अहिल्याबाई आता इरेला पेटल्या होत्या. त्यांनी राघोबांना निरोप पाठवला. उगाच बाई माणसाशी लढायला येऊ नये, त्यात माझी नव्हे तर तुमची अब्रू जाईल. मग त्यांनी आणखी एक खेळी केली. राघोबा तोवर उज्जैन शहरापर्यंत आले होते, त्यांना भेटायला म्हणून त्या निघाल्या. पण कशा? तर आपलं सगळं सैन्य, घोडे, हत्ती असा पूर्ण लवाजमा घेऊन मोठी मिरवणूकच जणू निघाली. सर्वात पुढे अहिल्याबाई आपल्या आवडत्या हत्तीवर बसल्या होत्या. अंबारीच्या चारी कोपऱ्यात बाण खोचलेले होते. आपल्या शूर आणि आवडत्या राणीला बघायला लोक वाटेत गर्दी करत होते, त्यांचा जय जयकार करत होते. प्रजेचं अलोट प्रेम, कौतुक, आदर आणि निष्ठा दाखवणारा तो अपूर्व सोहळा होता. अहिल्याबाईंचा शूरपणा, मुत्सद्दीपणा, कर्तृत्व, प्रजेबद्दलची आस्था यांचा शेवटी विजय झाला. माधवराव पेशव्यांनी आपल्या काकाला समज देऊन अहिल्याबाईंच्या राज्यकारभाराला मान्यता दिली. अहिल्याबाईंनी आपली राजधानी इंदूरहून नर्मदेच्या काठी असलेल्या महेश्वर येथे हलवली. श्रीमंतीतला साधेपणा. अहिल्याबाई या मराठा साम्राज्यातल्या सर्वात श्रीमंत राज्यकर्त्या होत्या, पण त्यांचा किल्ला होता अगदी साधा. होळकर कुटुंबाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही राज्याचा पैसा व्यक्तिगत खर्चासाठी वापरला नाही. साध्या घोंगडीवर बसून आणि पांढरी सुती साडी नेसून त्या रोज दरबार भरवायच्या. आजही कितीतरी स्त्रियांना ज्यासाठी लढावं लागलं ते त्या काळी अहिल्याबाईंनी सहज केलं होतं. विधवा स्त्रीला कुटुंबाच्या मालमत्तेत वाटा मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. शिवाय विधवा स्त्री मूल दत्तक घेऊ शकत असे. एकट्या स्त्रीने मूल दत्तक घेणं ही आजही क्रांती वाटावी अशी गोष्ट, पण 300 वर्षांपूर्वी अहिल्याबाईंच्या राज्यात ती घडत होती. अहिल्याबाईच्या काळात व्यापार वाढला. शेतकरी आणि सैन्य आनंदात होतं. साहित्य, संगीत, कला यांनी राजधानी बहरून गेलेली होती. विणकर, कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना सन्मान आणि वेतन मिळायचं. बहरलेला कापड व्यवसाय. सुंदर सुती कापड आणि तलम रेशीम हे आजही महेश्वरचं वैशिष्ट्य आहे. तिथली माहेश्वरी साडी प्रसिद्ध आहे. विणकर व्यवसाय तिथे बहरला तो अहिल्याबाईंमुळेच. महेश्वरचं कापड इतकं चांगलं असे की पेशव्यांच्या दरबारातल्या बड्या व्यक्तीही हे कापड मागवून घेत असत. महेश्वर शहरात त्यांनी कापडाची एक गिरणीही सुरू केली. दूरदृष्टीची कमाल. चांगल्या राजाचं आणखी एक लक्षण असतं, ते म्हणजे दूरदृष्टी. अहिल्याबाईंची याबाबत कमाल होती. इंग्रजांचा प्रचंड धोका ज्या थोड्या लोकांनी ओळखला होता त्यात अहिल्याबाई होत्या. दिल्लीचा बादशाह आणि सर्व मराठा सरदार यांनी एकत्र येऊन इंग्रजांशी लढायला हवं असं अहिल्याबाईंना तीव्रतेने वाटे. लढाई करण्याची युरोपीय पद्धत वेगळी आहे हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे एका फ्रेंच सेनापतीची नेमणूक होळकर सैन्यात झाली. युरोपीय पद्धतीने प्रशिक्षण दिलेल्या 4 पलटणी त्याने तयार केल्या. 1772 अहिल्याबाईंनी पेशव्यांना एक पत्र लिहिलं. इंग्रजांशी जवळचे संबंध ठेवणं किती धोक्याचं आहे हे सांगण्यासाठी त्यांनी एक उदाहरण त्यात दिलं होतं. त्यांनी लिहिलं, इंग्रजांना कवटाळणं हे अस्वलाला कवटाळण्यासारखं आहे. इंग्रजांना अस्वलाची उपमा देण्यामागे ही विशेष कारण आहे. एक वेळ वाघासारखे प्राणी शक्तीने किंवा युक्तीने मारले जाऊ शकतात, पण अस्वल मारणं फारच कठीण असतं. जर का अस्वलाच्या मजबूत पकडीत कुणी सापडलं तर त्याला ते गुदगुल्या करून ठार मारतं. इंग्रजही असेच होते.
मात्र देशातले सगळे राजे, सुभेदार आणि सरदार यांची आपापसात इतकी भांडणं होती की इंग्रजांविरोधात लढण्यासाठी ते कधीच एक होणार नाहीत हे जाणून अहिल्याबाई खूप हताश होत असत. अजरामर स्मृती 1795. वयाच्या 70व्या वर्षी म्हणजे 1795 साली त्यांचा मृत्यू झाला. अशा या थोर राज्यकर्तीला मानवंदना म्हणून भारत सरकारने 1996 त्यांच्या नावाचं एक टपाल तिकीट काढलं. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इंदूरच्या विमानतळाला देवी अहिल्याबाई विमानतळ आणि इंदूर विद्यापीठाला देवी अहिल्या विश्वविद्यालय असं नाव देण्यात आलं. सार्वजनिक आयुष्यात चांगलं काम करणाऱ्या इंदौरची एक संस्था अहिल्याबाई होळकर पुरस्कार देते. लोकांसाठीच सर्व काही, स्वतःपेक्षा प्रजा महत्वाची हे सूत्र अहिल्याबाईंनी आयुष्यभर राखलं. त्यांच्या वाड्यावर कोरलेली ही वाक्य पुरेशी बोलकी आहेत. माझे कार्य प्रजेला सुखी करण्याचे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी जबाबदार आहे. मी जे जे काही करते आहे त्याचा जाब मला परमेश्वरापुढे द्यायचा आहे. या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या, www.booksthatspeak.com. एरवावी एरवावी.